21 वर्ष झाली भाई तुम्हाला जाऊन, तरी अजून रोज भेटता, कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेटच्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात, कधी कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून। अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते तेव्हा तुम्ही भेटता। गाडी पुढे म्हैस आडवी आली तर ती मरेल नाही तर काय दूध देईल। डिजिटलायझेशनच्या या बदलत्या काळात रस्त्याने एखादं साइन बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की तुमची आठवण येते। घटण्याच्या बापाची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा आशीर्वाद, ही जोडी म्हणजे अजबच होती। हे म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडल्यापैकी होत। पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरले आहेत, पण तुम्ही कथा कथामध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिस अजूनही जिवंत आहेत। एकीकडे कुठेतरी विजू ग विजू, मी तुझ्यासाठी झुरतोय ग रात्रंदिवस, यासारख्या पत्रावरती महिनाभर आणखी माहेरी विश्रांती घ्यावी, इथे माझे उत्तम चालले आहे, यासारखे पत्र पडलेलं असेल। मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं, हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं, अगदी माझ्याही। गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं असा मी आठवतं आणि हसू येतं। अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात, आणि लाख रुपये खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत। आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून इंग्रज गेला तो कंटाळून, शिल्लकच काय होतं इथं लुटण्यासारखं, हे नेहमी आठवतं। एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि अंतू बर्वाचा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो। शाळेतले त्या वयाचे सगळेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा एकाच आडवळणाचे। भाषेला म्हणजे कशी फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चालायची सवय झालेली। कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही, गाण्याची रुची नाही, तिटकराई नाही, आणि खाण्यामध्ये चवीपेक्षा उदरम भरणं हा स्वच्छ हेतू। भारत सरकारकडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार चित्रे मास्तरांना मिळायला हवा अशी भाबडी आशा मनात घर करून आहे। चित्रे मास्तर मात्र ढ मुलं असतील त्यांना अत्यंत आदराने पुकारायचे। गोदी गोळवणी म्हणजे साक्षात ढ होती, गोरी घऱ्या डोळ्याची भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चौथी पाचवी पर्यंत जेमतेम शिकली शाळेत, शेवटी अण्णा गोळवण्यांनी तिला बसवली। तिच्या लग्नात चित्रे मास्तरांनी साक्षात नवऱ्या मुलाला सांगितलं होतं, माझी विद्यार्थिनी आहे हो, संसार चांगला करील, पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीच पाठवू नका। नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहत आहेत। कुलकर्णी घर बांधतोय हे मला कशाला कळायला, पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना ते घर बांधून राहिलेले हा साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे असं वाटत। इथे मी काय मजा केली आहे, घर बांधण्यातील लोक मजा करतात हे मला प्रथमच कळलं। मग मी उगीचच माझ्या आधीच्या 10 पिढ्या इंजिनियरांच्या होत्या आणि माझी 11वी अशा थाटामध्ये अगदी बारकाईने तो प्लॅन बघायला लागलो। एखादी मुलगी कुत्र्याशी लढीवाळपणे बोलत उभी असेल तर प्राणी प्राण्यांचा संपूर्ण अल्बम डोळ्याफडून झरकन निघून जातो। एका इसमानी माकडे पाळलं होतं, पण दोघांची आचरटपणाची इतकी चढावट काढायची की कोणी कोणाला पाळलंय हेच कळत। लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लिकवर सुपारीपासून भटजीपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच, त्याला अजून ही रिप्लेसमेंट मिळाली नाही। नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे, हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नातं लागणारा नातलग, घरात कार्य निघालं की कसा वेळेवर टपकतो, आणि इतकं सगळं करून लग्न या घटनेमध्ये त्याला काहीही इंटरेस्ट नसतो, कारण इकडे मंगलाक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडत असताना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला चार मंगलाक्षता उडवून तो जो एकदम निसटतो तो आत पानं मांडायला। उद्भट त्यांचा पुडा कुठे ठेवलाय ते त्यालाच ठाऊक असत। 40 जाऊन सोसायटी आल्या, पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे। अरे गच्चीचा प्रश्न, गच्चीचा प्रश्न हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। कायस्थाच्या इबानाला, बाजीप्रभूच्या पुण्याईला, मुरारबाजीच्या त्यागाला स्मरून मी प्रतिज्ञा करतो की गच्ची सकट बटाट्याची चाळ ही आमची मागणी पुरी होईपर्यंत मी स्वस्थ राहणार नाही। इतिहासाचे पुस्तक वाचताना हरितात्या आठवतात। हरितात्यासारखे इतिहास सांगणारे आपल्याला कुणी का भेटले नाही याची खंत वाटते। वर्तमानात जगाला नाकबुलच होता,
हरितात्या, मोरोपंत, वामन पंडित, तुकाराम, रामदास, शिवाजी महाराज ही सगळी मंडळी लहानपणी एकाच चालीत राहत होती आहे. कारण कुठल्याही भूतकालीन कथेमध्ये ते स्वतःला गोवायचे, अरे हा रामदास लहानपणापासून पक्का बरं का हा लपायचा. जुनी आणि मोजक्यात शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलमधून आजही असंख्य नाथा कामत एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरुवात अजूनही बाबा रेनेच होत असते. बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं तरीही प्रॉब्लेम से. आजच्या या कॉम्पिटिशनच्या जमान्यात काही रावसाहेबही आहेत टिकून नाही असं नाही, पण तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही. अरुंधतीला बघा, एक थोडं लेडी सितारिस्ट करा. अहो एका देवळातल्या भटजीची मुलगी, ती सितारिस्ट कशी होईल? मग बाप बदला की हो तुम्ही असं करा बघा, ते बाप असतं की नाही त्या बापाला थिरकवासारखं तबला प्लेअर करा. रावसाहेब आता देवळातला भटजी काय देवापुढे सोहळं नसून तबला वाजवत बसला असं दाखवायचं? देव बदला की हो. तुम्ही उभी केलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आम्हाला आपलीशी वाटते, कारण त्या व्यक्ती आमच्या आजूबाजूलाच असतात. थोडक्यात म्हणजे स्वतःला सर्दी झाली तर डॉक्टरवर उखडतात, त्यांचा आला नाहीलाज आहे. हा योगच तसा आहे. अहो लोकप्रिय गोष्टी यांना रुचतच नाही. आंबा न आवडणारे हे लोक आहेत, आंबा न आवडणारे. तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत, पण तुम्ही नाहीत. तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे तुकारामाच्या गाथेसारखं. भाई, मराठी साहित्यात तुम्ही अजरामर आहातच. तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी. त्यांना मला असं नेहमी वाटतं की इंग्रजीत सांगतो म्हणून रागू नका, की दॅट माय लाईफ हॅज बीन अ लॉंग हॉलिडे. वा वा, माझं आयुष्य हा एक सीख सुट्टीच आहे, संबंध सुट्टीच आलेली. आणि तसंच मला जगता आलं, जसं रविवारी माणसं जगतात तसं मी सातवीवारी जगत येण्यासारखं. मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकाचं कपाट माझ्या पुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभं होती, पण त्यातही तुमची पुस्तकं मला चटकन ओळखता आली. कारण तुमच्याच भाषेत सांगायचं तर कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती. सुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले. पु ल देशपांडे यांच्या आठवणींना समर्पित. तुला पाहिले आणिक प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले. आठवते पुन्हा बेचारात्री लक्षदीप विरघळले गात्री. लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझी या विश्वाचे रहस्य मज उलगडली उलगडली.